नमस्कार, मुंबईमध्ये सर्व प्रवाशांचं स्वागत आहे. मुंबई सर्वांची या कार्यक्रमात मी अमृता धायरकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, दशक लोटली, काळ बदलला, पण या काळानुसारच मुंबईचे अट्रॅक्शन दिवसेंदिवस वाढतच आहे. कदाचित हे अट्रॅक्शन चित्रपट सृष्टीमुळे सुद्धा असू शकतं. आता आज आपण मुंबईमध्ये एका ऐतिहासिक वास्तूपाशी उभे आहोत. ही वास्तू फक्त मुंबईसाठी महत्वाची नाही बरं का, संपूर्ण भारतासाठी सुद्धा ही वास्तू अत्यंत महत्वाची आहे. बरोबर ओळखलं, हे म्हणजे भारताचं प्रवेशद्वार, गेटवे ऑफ इंडिया. आज आपण गेटवे ऑफ इंडिया पाशी उभे आहोत. इथल्या लोकांकडून आपण त्याचा इतिहास जाणून घेऊयात, त्याच्याविषयीच्या त्यांचे इमोशन्स पाहूयात, आठवणी आणखी पाहूयात. चला गप्पा मारूया. नमस्ते काकू. नमस्ते. कुठल्या मुळीच्या तुम्ही? आम्ही जळगाव जिल्ह्याच्या. मुंबईला कशा काय? मुंबईला कामासाठी आलो, पण मुंबई बघायचं बुवा. हे गेट ऑफ इंडिया बघायचं, कसं आहे मुंबई हे बघायचं. याची खासियत मला सांगू शकाल? एवढे डिटेल काय मला काही कळत नाही. तुम्हाला वेगळे पण काय वाय वाटत? वेगळे पण काय वाटत गेटवे ऑफ इंडियाचं? विशेष म्हणून पहिले आल्या पहिले गेट ऑफ इंडिया खास महत्वाचं आहे, कारण की आले सर जे बी बॉम्बेला येतात. नावावरून विशेष वाटणार गेट म्हणजे भारताचं गेट. बॉम्बेला जाण्याचाच मार्ग हा आहे, येण्याचा मार्ग आणि थांबण्याचा मार्ग हा आहे, यासाठी आपण गेट ऑफ इंडिया म्हणतो. आपण याला मेन म्हणजे घराचं गेट नाही, इंडियाचं गेट. हेच आम्हाला विशेष वाटतं. त्यासाठी सर्व जे बी बॉम्बेला येतात ते पहिले गेट ऑफ इंडियाला स्टार्ट होतात आणि नंतर बाकीचं काय असेल ते पाहायला जातात. बरोबर आहे. गेटवे ऑफ इंडिया प्रथमच पाहायला आलेल्या या लोकांना सुद्धा बरीचशी माहिती याविषयी आहे. चला आपण आणखी पाहूयात लोकांना काय काय माहिती. गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी मुंबईकरांची तर गर्दी होतेच, पण त्यापेक्षा जास्त पर्यटकांची इथे जास्त गर्दी असते. चला आपण बघूयात की त्यांना गेटवे ऑफ इंडिया विषयी काही माहिती आहे का. हाय. हाय. तुम्ही मुंबईचे आहे की मुंबई बाहेरचे? आम्ही मुंबई बाहेरचे. अगदी एका वाक्यात सांगताय मुंबई बाहेरचे म्हणजे कुठले? शिर्डी. शिर्डी साईबाबांचं मंदिर माहित असेल ना, प्रसिद्ध. इथून खूप लोक येतात पायी मुंबईवरनं, तिथून आम्ही आलो आहे. वा, ग्रेट. मला तुम्ही सांगा की या वास्तूविषयी तुम्हाला काही माहिती आहे का, काय म्हणतात याला? गेट ऑफ इंडिया. छान. आणि ही का बांधण्यात आली? जे इंग्लंड वरून जे महाराजा येणार होते, राणी आणि महाराजा, त्यांच्या स्वागतासाठी हे म्हणजे आपले जे जॉर्ज आणि राजा जॉर्ज आणि राणी मेरी, राजा जॉर्ज आणि मेरी यांच्या स्मरणार्थ जेव्हा हे भारतात येणार होते तेव्हा हे प्रवेशद्वार त्यांच्या स्मरणार्थ बांधले गेलेले आहे. अगदी बरोबर. पाचवा राजा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मृती प्रत्यर्थ गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आलंय. हे किती साली आणि कधी बांधण्यात आलं कोणी सांगू शकेल? नो लँग्वेज. हिंदी. हा सांगा. डिसेंबर इन द 1911, सेकंड डिसेंबर इन द इयर 1911. बरं, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि हे कधी लोकांसाठी खुलं करण्यात आलं, किती साली? 1924. शुअर. अगदी बरोबर. 2 डिसेंबर 1911 पासून ही वास्तू बांधायला सुरुवात झाली आणि 1924 साली ही सगळ्या लोकांसाठी गेटवे ऑफ इंडिया हे खुलं करण्यात आलं. एक्सक्यूज मी, या वास्तूला काय म्हणतात सांगू शकाल? गेट ऑफ इंडिया म्हणतात. ही कधी बांधण्यात आली आहे? ये तो आपको माहित. पिक्चर पाहता गेटवे ऑफ इंडिया दिसत असं एखादा सीन किंवा एखादं पिक्चर मधलं गाणं मला तुम्ही सांगू शकाल का? वो दिवाने में काय, शाहरुख खान का. गाणं सांगा ना मला. गाणं कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला. यांनी तर आपल्याला एक गाणं सांगितलेलं आहे. चला आणखी आपण विचारूयात कुणाला कुठले शॉर्ट्स माहिती आहेत का, सीन माहिती आहेत का, गाणी माहिती आहेत का. या. एक्सक्यूज मी. येस. इसे क्या बोलते? आय थिंक गेटवे ऑफ इंडिया. ये कब बिल्ट अप हुआ है? आय डोंट नो.
नहीं पता आप मुंबई के हैं या मुंबई के बाहर? मुंबई यूपी का। ओके, आपको यहाँ का सबसे ज्यादा अच्छा क्या लगता है? गेटवे ऑफ इंडिया एंड हाजी अली। ओके, इसकी खासियत कुछ बता सकते हैं? ऑलरेडी इज फेमस प्लेस। मूवीज देखते हैं, हिंदी मूवीज यहाँ शूट हुआ, एक सीन या फिर एक गाना बता सकते हैं? आई डोंट माइंड, यांना आठवत नाहीये, चला आपण बघूयात आणखी कोणाला काही आठवतंय का। हाय एक्सक्यूज मी, इसे क्या बोलते पता, इसे क्या बोलते पता है आपको? ऑफ इंडिया। ये कब बिल्ट अप हुआ है पता है? वो पता नहीं है। क्यों बिल्ट अप हुआ है पता है? नहीं वो भी नहीं पता है। अच्छा आंटी, मुझे एक बताइए कि यहाँ पे शूट हुआ एक सीन या फिर एक सॉन्ग? इतना तो याद नहीं मेरे को पहले के, हमको जूने पुराने गाने याद रहते हैं, नए गाने के हिसाब से इतना याद नहीं है, जुने गाणे याद रहते। त्यांनी वेगवेगळे काही सीन्स सांगितले, काही गाणी सांगितली, आम्हालाही काही माहिती आहे, तुम्हालाही काही माहिती असतील, चल बघूयात। मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी। आता मुंबई सर्वांची म्हटलं की इथे अनेक भाषांचे अनेक प्रांतांचे लोक आलेच, फक्त मुंबईकरच नाही तर सगळ्या परप्रांतीयांना सुद्धा मुंबई आपलंसं करून घेते, म्हणूनच मुंबई सर्वांची। मी आता जिथे उभी आहे त्याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात, या गेटवे ऑफ इंडियाच्या या भागापासून बोटी जातात, या बोटी एलिफंटा केव्ज इथे जातात। आता या एलिफंटा केव्ज विषयी लोकांना काय काय माहिती आहे, पर्यटकांना काय काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊयात। चला इथे आता एक आपल्याला फॅमिली दिसते, बहुतेक ते एलिफंटाला जाऊन आलेले असावेत, काय काय त्यांनी पाहिले आहेत चला आपण बघूयात। नमस्कार काका। नमस्कार। कुठे गेला होता? एलिफंटाला गेलो होतो। काय पाहिलं, काय काय पाहिलं? तिथं पाहिलं आम्ही जहाजवर, आम्ही ती ट्रेन वगैरे छोटी एक ट्रेन होती, उतरलो आम्ही छोटी ट्रेनवर गेलो, ट्रेनमध्ये त्यानंतर गुंफा होती, गुंफामध्ये शिवजीचे मंदिर आहे, तिथं पूर्ण शिवजीचे मंदिर वगैरे सर्व गायडा करून आम्ही ऐकून घेतलो पूर्ण। काकू काय काय पाहिलं मंदिरामध्ये, काय काय? शिवजीची मूर्ती वगैरे होती आणि त्याच्यामध्ये गुंफा वगैरे बघितलं सगळं। मूळचे कुठले तुम्ही? मूळचे आम्ही नागपूर। तू काय काय पाहिलंस, काय काय गमती जमती केल्या बोटीत सांग की मला? तिथे आम्ही खूप सारे जहाज बघितले, तिथून लाटा बघितल्या, खूप समुद्रात बसलो, समुद्र बोट मध्ये बसलो आणि तिथे गेल्यावर गुफेत गेलो, तिथे खूप मजा केली। मज्जा केली? तुला कसं वाटलं मुंबई? मुंबई खूप चांगला वाटला, म्हणजे इथे तिथे शिवजीचे तिथे जे गाईड होते त्यांनी शिवाचे वेगवेगळे जे रूप आहेत त्यांच्यावरती डिटेल माहिती दिली, शिवतांडव नृत्य, त्याच्यानंतर तिथे काही प्राचीनकालीन मूर्ती आहेत जे पोर्तुगीजांनी त्याचं म्हणजे त्यांना डॅमेज केलेलं आहे, तर त्या बाबतीत सुद्धा सांगितलं की म्हणजे ह्या मूर्ती आधी म्हणजे फार वर्षापासून म्हणजे जवळपास 4th-7th century त्यांना जपून ठेवलेलं आहे म्हणून। आणि वाटेत तर समुद्र इतका छान, खूप मजा आली त्या लाटांसोबत, नाव पण तशीच डोलत होती आणि ओव्हरऑल खूप मजा आली, आणि तिथे जे नक्षीकाम वगैरे दॅट इज रिअली अमेझिंग, इट इज व्हेरी गुड एक्सपिरियन्स। काही आणखी ऐतिहासिक माहिती मिळाली का ग तुम्हाला तिथे? ऐतिहासिक म्हणजे असं त्यांनी सांगितलं की हे चौथ्या ऍक्च्युली त्याचा काळ नेमका ते सांगू शकत नाही, पण 4th-7th century म्हणजे असा त्याचा काळ असावा असं ते सांगतात। आणि त्याच्यानंतर त्रिमूर्ती अशी तिथे मूर्ती आहे, त्याचं थोडं बौद्ध रूप वगैरे असं त्यांनी दाखवलं आहे। त्याच्यानंतर पार्वती शंकर त्यांचं लग्नाचं जो तिथे महोत्सव वगैरे त्याचं त्रिमूर्ती पण आहे। आणि त्याच्यानंतर अजून सगळे देवगण वगैरे तिथे, त्याच्यानंतर ते पारस काही तिथे खेळत आहेत ते सगळं असं, आणि ओव्हरऑल खूप छान आहे। म्हणजे 5 गुफा आहेत त्याच्यात, त्यातल्या एका गुफात नुसतं शंकरजीचं फक्त पिंड आहे आणि एका गुफात पूर्ण 5 असे म्हणजे अशा मूर्त्या वगैरे बऱ्याच आहेत। मुंबईत आता आणखी काय काय बघणार बरं तुम्ही? आम्ही बघणार आता सिद्धिविनायक वगैरे मंदिर वगैरे। त्यानंतर आतापर्यंत कशी वाटली मुंबई जेवढं फिरला तेवढी? खूप चांगली वाटली। तुम्ही आणखी भरपूर फिरा, मस्त मज्जा करा।
Hi. Hello. Hello. Where do you want to go? We want to go to the Elephant Island. What do you know about it? We know that it's a world heritage. We have to see it. A lot of caves and temples and stuff like that. You know something about it? We know that there's caves and once there have been a big elephant, but it's destroyed now. That's why I call Elephant Island. You are basically from? We're from Denmark. And you? Like him, from Denmark. You oftenly come India or this is first time? This is first time. We are backpacking in India. We have been here for 1 month and we are going to stay here for 1.5 months more. So we are backpacking all the way from the south to the north. And you? Yeah, I'm with him. We're on the same trip. Now tell me, which thing you like most in Mumbai? I like there's people everywhere. City never sleeps. There's always some place to go where there's a lot of fun. या वास्तू समोर उभं राहून फोटो काढून घ्यायला सगळ्यांना जाम आवडतं. जरी कॅमेरा नसेल तरी निराश व्हायचं कारण नाही. इथे अनेक फोटोग्राफर्स लगेच तुमची वाटच पाहत असतात. चला भेटूयात एखाद्या फोटोग्राफरला. चला एका फोटोग्राफरशी आपण बोलूयात. नमस्ते. नमस्कार, मी रामदेव गुप्ता. मराठी समजते हो? मराठी बहुत कम आते, हिंदी बोलते. कितने सालों से यहाँ पे हो? मैं यहाँ पर कम से कम 35 बरस से. 35 बरस से? 35 इयर्स. आपके यहाँ जो फोटो निकालने लोग आते हैं वहाँ पे मुंबई कर ज्यादा है या बाहर के लोग ज्यादा रहते हैं? नहीं, ज्यादा ज्यादा बाहर के लोग. कैसे निकालते हो आप फोटो? बस फोटो उनका निकाल करके 1 मिनट में दे देता हूँ. 1 मिनट में? इंस्टेंट? बाहर के लोगों को भी? बाहर के लोगों को भी 1 मिनट में दे देता हूँ. इसकी खासियत कुछ बता सकते हैं? खासियत ने हिंदुस्तान का दूसरा गेट है, इसलिए पब्लिक को एक इंडिया गेट दिल्ली में है, एक बम्बई में है, इसलिए पब्लिक ज्यादा कर गेटा बने का फोटो निकालती है. याची खासियत म्हणजे हिंदू आणि मुघल अशा दोन्ही पद्धतीने गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आलंय. चला आणखी आपण लोकांशी बोलूयात, गेटवे ऑफ इंडिया बद्दल काय काय माहिती आहे ते पाहूयात. नमस्ते अंकल. यहाँ पे शूट हुआ एक गाना या फिर एक सीन बता सकते हो पिक्चर का? हाँ सर, शूट झालेलं आहे इकडे. एडॉलिक इंडियाची पिक्चर झालेली आहे, यशवंत पिक्चरची शूटिंग झालेली आहे इकडे. पाहिलं तुम्ही शूटिंग? पाहिलंय, शूटिंग बघितली आहे आम्ही. लय पिक्चरची शूटिंग होती इकडे, आके पिक्चरची झाली आहे गोविंदाची. बरं, तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करता? बरं, 25 वर्ष झाले लगभग. किती वेळात देता फोटो? फोटो लगेच 1 मिनिटात देतो. आमच्याकडे प्रिंटर आहे, कॅमेरा असा आहे, तर 1 मिनिटात फोटो देतो. मुंबईचं वैशिष्ट्य आणि विरोधाभास हे दोन्ही सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. आता हेच बघा ना, एकीकडे ही ऐतिहासिक वास्तू आणि दुसरीकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा, म्हणजेच हा कॅमेरा. आजकल इंस्टंट फोटोग्राफी है, लेकिन पहले क्या करते थे अंकल आप? पहले भी हम लोग फोटो ही खींचते, लेकिन पोलोराइड कैमरा चलता था और रोल का कैमरा चलता था. पहला पब्लिक आधा पैसा देती थी और आधा फोटो हम लोग भेजने के बाद में पोस्ट के द्वारा हमको पैसा आ जाता था. सब पक्का आ जाता था? आ जाता था. आपको यहाँ पे कुछ समस्या है या कुछ आपकी कंप्लेंट है? नहीं, कंप्लेंट तो ऐसा है कि हम लोग 35 बरस से यहाँ पर जो फोटोग्राफी करते हैं, महाराष्ट्र की सरकार हम लोग की व्यवस्था करनी चाहिए. व्यवस्था नहीं करती, इसके लिए वजह से पुलिस हरासमेंट करती है. उसे आपको क्या प्रॉब्लम होता है? प्रॉब्लम है, पुलिस बोलते हैं कि तुम्हारे पास कोई लाइसेंस परमिशन नहीं है, इसलिए यहाँ पर तुम फोटो नहीं खींच सकते. ये आपकी सबसे बड़ी प्रॉब्लम है? सबसे बड़ी परेशानी है. नहीं तो पुलिस स्टेशन ले जाए, वो लोग बंद भी कर देता, फिर 1200 रुपये का डैमेज चार्ज मारते हैं, फिर कोर्ट में जाने के बाद में जैसे 500-600 रुपये नुकसान होता है. ऐसे हम गवर्नमेंट से मांग करते हैं, हमें मिलना चाहिए, अगर लाइसेंस देना है तो देना चाहिए, हम जो शुल्क होगा भरने के लिए तैयार है, लेकिन दे नहीं रही है.
काकांची तक्रार आपण ऐकली, इथल्या फोटोग्राफरांपर्यंत ही तक्रार किंवा ही समस्या निश्चितच पोहोचली असेल असं मला वाटतंय, आणि त्याचं निवारण करण्याला नक्कीच तुम्ही मदत कराल अशी अपेक्षाही आम्ही करतो. इथे अनेक सीन शूट झालेत, तसंच अनेक अनेक गाणी सुद्धा इथे शूट झाली आहेत, आणि बरेचसे सरकारी कार्यक्रम सुद्धा इथे नेहमी होत असतात. गाणी किंवा सीन आपण नक्कीच आज पाहणार नाही, आपण पाहूयात. गमती जमती किंवा काही गोड आठवणी जशा असतात तशाच काही आठवणी या काळजात घर करून जातात. अशीच एक आठवण म्हणजे 26 नोव्हेंबर 2008. या दिवशी काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या ऐतिहासिक वास्तू समोरच्या ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये मुंबई अक्षरशः कोसळली, पण फक्त 3 दिवसात मुंबई पुन्हा उभी राहिली आपल्या स्वतःच्या जिद्दीनं आणि सामर्थ्यानं. मुंबईच्या सामर्थ्याची आणि सहनशक्तीची खरंच कमाल आहे. मुंबई फक्त 3 दिवसात उभी राहिली, पण या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांचं स्मरण ठेवून गेटवे ऑफ इंडिया समोर या शहीद झालेल्या सर्व लोकांना मेणबत्त्या लावून या दिवशी श्रद्धांजली वाहिण्यात आली. अंकल आप उस दिन यहाँ पे थे? 26/2011 को ना था ना. क्या देखा आपने? फायरिंग देखा ताजमहल होटल के अंदर. क्या किया उस वक्त? के बाद में हमारे दोस्त लोगों ने फोटो वोटो खींचा, खींच करके पुलिस को दिया. ऐसे आपने निकाला फोटो? नहीं मैंने, मेरा दोस्त लोगों ने निकला है, वो भी फोटोग्राफर है, अभी जस्ट निकाल के पुलिस को फोटो दिया है बोले. और आजू बाजू को क्या देखा आपने? आजू बाजू क्या, 9:35 का कुछ कार्यक्रम था, वो लोग सामने यहाँ से गली से आया, न्यूपोल होटल से आया, उधर से फायरिंग करते हुए आए लो और सीधा आगे ताजमहल के अंदर ही घुसा लो. उस टाइम हम लोग सामने पुलिस का भेम उधर हम लोग बैठा था रात को 9:35 को. उसके बाद में अभी हम लोग देखा, एक फायरिंग हुआ तो हम लोग को समझ में कुछ फटाका, लेकिन दूसरा जब फायरिंग हुआ ना तो फिर हम लोग डर गया. डरने बाद हम लोग सब गेटवे खाली करके एकदम पूरा भाग गया वहां से. और कितने दिन में मुंबई वापस आपको जैसे अभी है वैसे दिखने लगी? 3 महीने तो लगा है. 3 महीने यहाँ पर तो एकदम सन्नाटा ही था, पूरा गेटवे जाम, पूरा गेटवे को जाम कर दिया गया था, पब्लिक का आना जाना एकदम मना था, सब वहाँ से रस्सी बांध दिया गया था, पब्लिक उधर ही थी, पब्लिक इधर नहीं आती थी, एकदम जाम था. 3 महीने के बाद में जैसे फिर थोड़ा थोड़ा छोड़ना चालू कर दिया. रोजचं जीवन हे 3 दिवसात तर पूर्ण मुंबई जशी आहे तशी फक्त 3 महिन्यात उभी राहिली, आणि हे फक्त सहनशक्तीचं नाही तर देशभक्तीचं सुद्धा एक प्रतीकच म्हणायला हवं. मुंबईच्या सामर्थ्याची, जिद्दीची आणि देशभक्तीची जेवढी दाद आपण देऊ तेवढी नक्कीच कमी. संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं. सो गाईज, आज आपण गेटवे ऑफ इंडियाची सैर केली, भरपूर लोकांशी बोललो, थोडस भूतकाळात सुद्धा डोकवलं. आता मुंबईचे आणखी वेगवेगळे रंग घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे पुढच्या भागात. मला आता थोडंसं फिरावंसं वाटतंय, इथेच थोडंसं रमावंसं वाटतंय. चलो तोपर्यंत बाय.